आज 26 जानेवारी आपल्या देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. आता प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो हे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे, कारण याच दिवशी 1950 साली संपूर्ण देशात राज्यघटना लागू करण्यात आली होती. पण आपल्या याच संविधानाच्या अनेक खास गोष्टी आपल्यापैकी अनेकांना माहितीच नसतात, त्यामुळे कोणत्या आहेत या खास गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या संविधानाबद्दलची पहिली खास गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या देशाला एक संविधान असावं अशी कल्पना सगळ्यात पहिल्यांदा मांडली ते 1934 मध्ये NM रॉय यांनी, आणि तीच मागणी नंतर 1935 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने केली. तसेच तुम्हाला माहितीये का, भारतीय राज्यघटनेला कर्जाची पिशवी असं म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये जगभरातील अनेक देशांच्या राज्यघटनेमधील तरतुदी घेण्यात आलेल्या आहेत, मात्र त्या घेताना भारतातील ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांनुसारच त्या लागू करण्यात आलेल्या आहेत. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला, मात्र तो टाईप करण्यात आला नव्हता किंवा छापण्यातही आला नव्हता. तर ही राज्यघटना हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत हस्तलिखित स्वरूपात लिहिलेली आहे. त्याचं लेखन हे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलं, नंतर त्याचं डेहराडून मधून प्रकाशन करण्यात आलं. तसेच आपल्या संविधानावर कोरलेल्या विविध रंगछटा आणि चित्र देखील छापण्यात आलेले नाहीत. तर पश्चिम बंगालमधील रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था शांतिनिकेतनच्या कलाकारांनी त्या आपल्या हातांनी बनवलेल्या आहेत. यामध्ये बेओहर राम मनोहर सिन्हा आणि नंदलाल बोस यांनी आपल्या भारतीय संविधानाचं प्रत्येक पान न पान सजवलेलं आहे. तसेच हस्तलिखित स्वरूपात निर्माण केलेली भारतीय राज्यघटना ही जतन करून ठेवण्यासाठी तिच्या मूळ प्रती या भारतीय संसदेच्या ग्रंथालयात विशेष हेलियमने भरलेल्या पेट्यांमध्ये जतन करून ठेवण्यात आलेल्या आहे. तसेच भारतीय संविधानाची आणखी एक खास गोष्ट आहे ती म्हणजे भारतातील लोकशाही ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आणि भारतीय राज्यघटना ही जगातील सगळ्यात मोठी राज्यघटना आहे, कारण यामध्ये तब्बल 1,17,369 शब्द आहेत. तर आपली राज्यघटना बनवण्यासाठी तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे. त्यामुळे मंडळी, भारतीय राज्यघटनेबद्दलच्या या खास गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या, त्याचबरोबर तुम्हाला आणखी माहिती असलेल्या भारतीय राज्यघटनेबद्दलच्या आणखी काही खास गोष्टी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा.